त्या नराधम आफताबने श्रद्धा वालकरचे 35 तुकडे केले आणि पुरावे पण नष्ट करण्याचा प्रयत्न केला. एक आमच्या महाराष्ट्रातली आमची एक भगिनी, तिचा खून त्या आफताबने केला, क्रूर पद्धतीने केला. त्या सगळ्याची चौकशी चालू असताना आता माध्यमांसमोर एक पत्र येतंय आणि ते पत्र असं सांगतंय की 23/11/2020 श्रद्धा वालकरने तिच्या जीवाला धोका आहे, तिला ब्लॅकमेल केलं जात आहे, तिचे तुकडे तुकडे करून तुझा मृत्यू आणि खून करण्याचा प्रयत्न हा नराधम आफताब करणार आहे, याची माहिती महाराष्ट्रातल्या पोलिसांना तिने दिली. रिसिव्ड कॉपीसुद्धा माध्यमांसमोर दिसती आहे. मग महाराष्ट्राचं तत्कालीन सरकार आणि पोलीस या सगळ्यावर थंड का होतं? जर एका आमच्या मराठी भगिनीने तक्रार करून तिच्या मृत्यूची आणि तिच्यावर होणाऱ्या हल्ल्याची आणि खुनाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातलं पोलीस या पत्रावर का कारवाई करत नव्हती? श्रद्धाचं आडनाव वालकर होतं म्हणून का, तो आफताब होता म्हणून? सरकारमध्ये बसणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना समर्थन काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं म्हणून की या सगळ्यावर पांघरून घालायचं होतं म्हणून? या सगळ्याची सुद्धा चौकशी होणं ही काळाची गरज आहे. श्रद्धा आजसुद्धा आमच्यात जगली असती जर तत्कालीन पोलीस आणि सरकार यांनी याच्यावर कडक कारवाई केली असती तर. माझी पोलिसांना विनंती आहे, या पोलिसांच्या माध्यमातून हे पत्र दाबवण्यात आलं का? त्याची चौकशी दडवण्यात आली का? या पत्रावर कारवाई होऊ नये म्हणून कोणाचं दडपण होतं का? तत्कालीन सरकारमध्ये लागेबांधे असलेले पक्ष यांचा याच्यातला काही सहभाग होता का? या सगळ्याची चौकशी व्हावी.